आजची आपली रेसिपी आहे चमचमीत मस्त अशी वांगी मसाला. बनवायला खरंच खूप सोपा आहे आणि चविष्ट लागतात. यामध्ये आपण असे सिक्रेट चटणीचा वापर केलेला आहे जे बनवून तुम्ही महिनाभर फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता आणि त्यापासून तुम्ही 100 अधिक ग्रेव्हीवाल्या भाज्या बनवू शकता. आणि जेव्हा असं तुम्हाला चमचमीत असं जेवण बनवायचं असेल ग्रेव्हीवालं तेव्हा तुम्ही पटकन बनवू शकता. घरी कोणी पाहुणे वगैरे येणार असेल तर काय बनवायचं, तर तुम्ही असे ग्रेव्ही चटणी बनवून ठेवलेली असेल की कुठल्याही भाज्या पटकन बनवू शकता. तर ते आहे कांदा खोबऱ्याचं वाटप. हे वाटप चटणी बनवून तुम्ही फ्रीजमध्ये अगदी महिना 2 महिनेही स्टोअर करून ठेवू शकता. त्यासाठी ते मी 1 किलो कांदे घेतले आहेत आणि त्यानंतर इथे 3 अख्ख्या लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि साधारण 1/2 किलो एवढं 2 खोबरं आहेत, 2 वाट्या घेतलेले आहेत. सुखं मस्त असं कडक खोबरं घ्यायचं आहे. तर कांदा आपण कापून घेऊया आणि लसूण सोलून घेऊया. आणि खोबरं मी किसून घेतलेलं आहे, किशणीवरती असं बारीक किसून घ्यायचं. तर अशा किशणीवरती वगैरे बारीक किसून घेतलं की काय होतं, खोबरं आपल्याला भाजायला सोपं पडतं. त्यानंतर लसूणही बघा मी सोलून घेतलेले आहेत. 3 लसणाच्या मोंड्या होते ते सोलून घेतलेले आहेत आणि कांदेही आपण एकदम असे स्लाइसेस कापून घेतलेले आहेत. त्यात बारीक पीसेस वगैरे करायची गरज नाही आहे. त्यानंतर आपण एका कढई जाडबुडाची कढई घ्यायची आणि त्यामध्ये आधी हे खोबरे एकदम लो फ्लेमवरती भाजून घ्यायचं आहे. की लक्षात ठेवा सुकं खोबरं असल्यामुळे लगेचच खालून करपू शकतं, त्यामुळे ना गॅस एकदम लोवरती ठेवायची आणि सतत मिक्स करत आपल्याला हे खोबरं असं मस्त असं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं. आता खोबरं आपण काढून घेऊया आणि त्यानंतर कढईमध्ये आपण घेणार आहोत कांदे आणि लसूण. तर पूर्ण कांदे मी घालून घेतलेले आहेत आणि त्यानंतर आता यामध्ये 2 चमचे तेल घालायचं आहे. म्हणजे काय होईल, कांदा व्यवस्थित भाजला जाईल, खालून चिपकणार नाही. त्यामुळे मोठे 2 चमचे मी तेल घेतलेलं आहे आणि सतत मिक्स करत आपण हे कांदा जो आहे भाजून घ्यायचा आहे. मध्ये मध्ये थोडं थोडं मिक्स करत राहायचे म्हणजे कांद्याच्या पाकळ्याही मोकळ्या होतील आणि जो कांदा आहे मस्त असा गोल्डन कलर येईपर्यंत भाजला जाईल. तर अजिबात घाई करू नका, मीडियम फ्लेमवरती आपण हा कांदा भाजून घ्यायचा आहे. तर बघा जेवढा कांदा व्यवस्थित भाजाल तेवढंच आपलं कांदा खोबऱ्याचं वाटप छान राहील. आता हे भाजून झाल्यानंतर पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आपल्याला. तर खोबरंही आपलं थंड झालेलं आहे आणि कांदाही थंड झाला आहे. तर आपण खोबरं भाजून घेऊया, वाटून घेऊया. तर मिक्सर जार सुखा असला पाहिजे, त्यामध्ये आपण हे पाण्याचा वापर न करता एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे. तर बघा सर्व खोबरं मी एकदम बारीक वाटून घेतलेलं, पाणी अजिबात घालायचं नाही आहे. रस एकदम बारीक वाटून घ्यायचा. तर एका डिशमध्ये आपण काढून घेऊ आणि सेम मिक्सर जारमध्ये आपण आता कांदा घेणार आहोत. तर कांदा 2 बॅचमध्ये मी करून घेतलेला आहे कारण 1 किलो कांदा पटकन एकसाथ वाटला जाणार नाही. कांदाही बारीक वाटून घ्यायचा आहे. आता हा कांदा आपण वाटल्यानंतर आपण जे खोबरं वाटून घेतलं होतं त्याचे 2 भाग करायचे आहेत आणि 1/2 भाग आपण हे जे खोबरं आहे ते आपल्याला कांद्यामध्ये घालून घ्यायचं आहे. म्हणजे मिक्स होईल व्यवस्थित, आपल्याला हाताने परत मिक्स करायची गरज पडणार नाही, एकसाथ व्यवस्थित एकजीव होईल. त्यामुळे 1/2 खोबरं जे आहे ते आपण 1/2 जो उरलेला कांदा आहे त्याच्यासाठी वापरायचा. म्हणून कांद्याचे 2 पार्ट करून घ्यायचे आणि खोबऱ्याचेही 2 पार्ट करून घ्यायचे. तर बघा कांदा आपण आणि खोबरं एकत्र वाटून घेतल्यामुळे मस्त असं मिक्स झालेलं आहे. अजिबात पाणी न घालता आपण हे वाटून घेतलेलं आहे. आता हे काढून घेऊ आणि बाकीचे जो उरलेला कांदा आणि खोबरं आहे ते वाटून घेऊ. तर असं हे आपलं कांदा खोबऱ्याचं वाटण तयार झालेलं आहे. एखाद्या एअरटाईट डब्यामध्ये भरून तुम्ही असं फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता, अगदी महिनाभर खराब नाही होणार. आणि यामध्ये आपण मीठ किंवा हळद काहीही घालायची गरज नाही आहे, सुखं वाटल्यामुळे अगदी व्यवस्थित टिकतं. आता यामधलं आपण वाटप थोडंसं काढून घेऊन वांगी बनवणार आहोत. तर वांग्यासाठी बघा इथे मी अशी काळी वांगी घेतलेली आहे, छोट्या साईजची एकदम अशी वांगी असतात ना, काळी चवीलाही खूप छान असतात आणि शिजतात ही व्यवस्थित. आता ह्याचा मी देठ काढून टाकणार आहे. तुम्हाला जर देठ ठेवायचं असेल तर ठेवू शकता, पण ज्या घरी देठ न वापरता त्यांना वांगी आवडतात त्यामुळे मी हा देठ काढून घेते. काय काय लोक देठा साईडचाच वापरतात. आता ह्याचा दुसऱ्या साईडने आपण याला चिरा देऊन घेणार आहोत. तर चीर ही देताना बघा अजिबात एकदम खालपर्यंत नाही द्यायचं, थोडीच गॅप ठेवायची आहे म्हणजे आपलं जेव्हा वांगं फ्राय करू तेव्हा तुटणार नाही आणि मसाला भरताना वगैरे व्यवस्थित भरला जाईल. त्यामुळे एकदम थोडासा गॅप ठेवायचा आहे आपल्याला, 1/2 इंच एवढा गॅप असला पाहिजे. तर बघा असं वांगं आणि पूर्ण ओपन करून बघायचं कारण वांग्यामध्ये किडी वगैरे असतात, त्यामुळे पूर्ण वांगं असं चीर दिल्यानंतर ओपन करून पाहायचं आहे. म्हणजे व्यवस्थित आपल्याला काळजीपूर्वक बघता येतं कीड आहे की नाही, त्यामुळे 4 चिरा याला द्यायचे आहेत.
तर आता इथे ही बारीक वांगी चवीला एकदम अप्रतिम लागतात. तर वांगी बघा अशी पूर्ण ओपन करून पाहायची आहे. रस आहे बघा, अजिबात यामध्ये कीड वगैरे नाही आहे. तर मी वांगी सर्व कापून घेते. तर वांगी आपली कापून झालेली आहे, त्याला आपण लगेच पाण्यामध्ये ट्रान्सफर करायचं आहे. तर एखाद्या मोठ्या बाउलमध्ये वगैरे पाणी घ्यायचं आहे आणि यामध्ये आपण ही वांगी पूर्ण टाकून ठेवायची आहेत, म्हणजे वांगी आतून काळी पडणार नाहीत. तर याला ठेवूया साईडला आणि आपण चटणी जी बनवून घेतली होती त्यामध्ये आपण थोडी चटणी काढून घेतलेली आहे. आता तुम्हाला ग्रेव्ही किती बनवायची त्यानुसार तुम्ही चटणी काढून घेऊ शकता. त्यानंतर यामध्ये मी घालते शेंगदाण्याचं कूट. तर मी असं शेंगदाण्याचं कूट बनवून ठेवलं होतं, त्यामधला 2 चमचे शेंगदाण्याचं कूट मी घालते. हा थोडा जाडसर वाटून घ्यायचं, म्हणजे जेव्हा आपण वांगी खातो ना तेव्हा खूप छान टेस्ट लागते. आणि सोबतच 1 चमचा धने पावडर घालायची. थोडी धने पावडर जास्त केला छान फ्लेवर येतो. आणि 1/2 चमचा जिरं पावडर घालायचं आहे. सोबतच 1 चमचा मी लाल मिरची पावडर घालते आहे. 1 मोठा चमचा मी घातलेला आहे, 1-2 टीस्पून होईल एवढा 2 मिठा आहे. त्यानंतर हळद पावडर 1/2 चमचा आणि कसुरी मेथी मी 1/2 चमचा थोडी ड्राय रोस्ट करून पावडर अशी करून घेतलेली आहे, ती घातलेली आहे. त्याने चव खूप छान येते. आणि 1/2 चमचा इथे मी आमचूर पावडर घातली आणि मस्त असं चटपटीत फ्लेवर येतो. आमचूर पावडर नसेल मग चाट मसाला घातला थोडा तरी चालेल. आणि इथे 1/2 चमचा गरम मसाला पावडर घालते आहे. सोबतच 1 चमचा आपल्याला आलं लसूण पेस्ट घालायची आहे. तर इथे मी फ्रेश आलं आणि लसूण किसून घेतलेली आहे, त्याचा फ्लेवर खूप छान येतो. आणि आता यामध्ये घालू ना आपण चवीनुसार मीठ आणि थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. तर थोडी जरा जास्त घातलात ना तर खूप छान फ्लेवर येतात. आता हे सर्व ना मसाले आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आता तुम्ही म्हणाले हे मसाले आपण तेलामध्ये अजून फ्राय आधी वगैरे केलेलं नाही आहेत तर त्याचा कच्चा फ्लेवर येईल का? अजिबात नाही, कारण आपण हे वांग्यामध्ये घातल्यानंतर त्यांना फ्राय करणार आहोत, त्यामुळे त्याचा ना तो कच्चेपणा वगैरे असेल तो पूर्णपणे निघून जाईल. मी दाखवलेल्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक्स कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल. आता मसाला आपला तयार आहे. त्यानंतर आपण हे वांग्यातलं पाणी काढून टाकलेलं आहे आणि वांगी ना अशी कपड्याने व्यवस्थित पुसून घ्यायची, म्हणजे आपल्याला कारण हे वांगं जे फ्राय करायचं आहे त्यामुळे मग ते शिट्या अंगावरती उडणार नाहीत. तर वांगे बघा मस्त अशी अजिबात काळी पडलेली नाहीत, पूर्ण वांग्यामध्ये मसाला भरून घ्यायचा आहे. एकदम दाबून दाबून भरायची गरज नाही आहे. बघा असं हा वांग्यात मसाला व्यवस्थित भरून घेतलेला आहे, कारण ह्याला आपण ग्रेव्ही ही बनवणार आहे, त्यामुळे जो ग्रेव्हीचा फ्लेवर आहे तोही वांग्यामध्ये उतरणार आहे. अगदी थोडं थोडंसं म्हणजे मसाले आपले वांग्यांना लागतील, मीठ मसाला व्यवस्थित लागेल इतपतच आपण हे वरच्यावर भरून घेणार आहोत. थोडं हाताने प्रेस करायचं म्हणजे व्यवस्थित वांगं चिपकलं जाईल. तर अशीच आपण सर्व वांगी बनवून घेऊया. तर वांगी आपली भरून तयार झालेली आहेत आणि हे जे वाटण आहे याचा आपण वापर नंतर करणार आहोत. तर आधी काय करायचं आहे का, गॅसवरती असं पसरट पॅन वगैरे घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला वांगी फ्राय करायला सोपं पडतं, इझी होतं. तर वांग तेल घेतलेलं आहे थोडंसं, त्यानंतर 2-3 चमचे तेल घ्यायचं आहे. आणि यामध्ये आपण ही सर्व वांगी घालून कवर करून ठेवून द्यायची एकदम लो फ्लेमवरती, म्हणजे आपला जो वांगा आहे व्यवस्थित फ्राय होईल. तर एका साईडने फ्राय झाल्यानंतर पलटून पलटून आपण व्यवस्थित सर्व बाजूनी असं फ्राय करून घ्यायचं. यामुळे काय होतं, वांग्याला एकतर टेस्ट खूप छान येतं आणि वांगं शिजतंही छान मस्त असं मऊ होतं, खाताना खूप छान लागतं. तर व्यवस्थित पलटून आपण ही सर्व वांगी जी आहेत व्यवस्थित सर्व बाजूने मध्ये मध्ये पलटून फ्राय करून घेतलेली आहेत. थोड्या थोड्याने असं पलटत राहायचं, म्हणजे वांगं जे आहे सर्व बाजूने व्यवस्थित एकसारखं फ्राय होतं. तर बघा वांगं आपलं मस्त अशी आहेत, एक सर्व बाजूने एकसारखी फ्राय झालेली आहेत, एकदम सॉफ्ट झालेली आहेत. आता जास्त आपल्याला शिजवायची गरज पण पडत नाही मग व्यवस्थित सॉफ्ट झाल्यानंतर. तर आता ही व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर हे वांग्यांना आपण असं थोडं बाजूला करायचं आहे, पण थोडंसं पसरट पॅन घेतलं ना की आपल्याला पुढे इझी होतं. आणि जो आपला मसाला उरला होता तो आपण असं तेलामध्ये व्यवस्थित जे उरलेलं आहे तेल त्यामध्ये आपण हा मस्त व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे. त्यामुळे काय होईल, जे आपण आलं लसूण पेस्ट आणि मसाले घेतले त्याचा पूर्ण कच्चेपणा निघून जाईल. तर व्यवस्थित आता सर्व वांग्यांमध्ये आपण हा फ्राय झाल्यानंतर मिक्स करून घ्यायचा आहे.
आता ह्याला आपल्याला ग्रेव्ही बनवायची आहे, तर मी साईडला गरम पाणी करत ठेवलेलं आहे. थंड पाण्याचा वापर नाही करायचा आहे, गरम पाण्याचाच वापर करायचा आहे. तर मस्त असं उकळून घेतलेलं पाणी मी वापरते. साधारण 1-1.5 कप मी इथे पाणी घालणार आहे. आता तुम्हाला ग्रेव्ही किती घट्ट किंवा पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही पाणी ॲडजस्ट करू शकता. तर आधी अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे, जास्त नाही, आणि मिक्स करून पाहायचं आहे. आणि त्यानंतर साप वाटलं तर आपल्याला अजून थोडं आपण पाणी यामध्ये ॲड करू शकतो. तर वांगी तर शिजायला जास्त वेळ लागणार नाही, कारण आपण फ्राय करून घेतलेली आहेत, त्यामुळे वांगी शिजणे एवढे नाही. ग्रेव्ही आपल्याला किती हवी आहे तेवढंच आपल्याला पाणी ॲडजस्ट करायचं आहे, घालायचं आहे. तर मी थोडंसं पाणी अजून घालते, म्हणजे मस्त पातळ ग्रेव्ही ना खूप छान लागते राईसबरोबर पोळीबरोबर. कारण ह्याला थोडा वेळ आपण शिजवणार आहोत, तर 5 मिनटं कवर करत शिजवणार आहोत. त्यामुळे काय म्हणजे आपण यामध्ये शेंगदाण्याचं कूट वगैरे घातलं आहे, त्यामुळे त्याला छान दाटसरपणा येईल. त्यामुळे थोडंसं पातळच पाणी ठेवायचं, म्हणजे मस्त अशी घट्टसर आपली शिजल्यानंतर ग्रेव्ही तयार होते. आणि हे थंड झाल्यानंतरही छान असं घट्टसर होतात, ग्रेव्ही घट्टसर होते. बघा मस्त असं तेलाचाही तवंग सुटला आणि मस्त अशी वांगी छान शिजली आहेत. वरून थोडीशी कोथिंबीर घालू आणि ही आपली मस्त अशी चमचमीत वांगी मसाला आहे तयार. तर बनवा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. याआधीही माझ्या चॅनलवरती वांगा फ्राय कसं करायचे, वांग्याचे काप कसे फ्राय करायचे, त्याचीही रेसिपी आहे. ती मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता. जर रेसिपी आवडली तर कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्येही हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या रेसिपीचा आनंद घेता येईल. बनवा आणि मस्त एन्जॉय करा राईसबरोबर पोळीबरोबर.